नमस्कार, आपला जोडेनियत मध्ये आपला हार्दिक स्वागत करीत आहे। मी दिलीप चौधरी। राष्ट्रीय समाज पक्षातर्फे संपूर्ण धुळे जिल्ह्यात आवश्यक तेथे चारा लावण्यास सुरू करण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन। या वर्षी अल्प प्रमाणात पाऊस पडल्याने सर्व ग्रामीण भागात फारच बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे। जनावरांना चारा मिळत नसल्याने फार मोठी उपासमारीची वेळ आली आहे। 4 दिवसापूर्वीच एकाच शेतकऱ्याच्या 4 जनावरे मेलीत। शिंदखेडा, धुळे, साक्री, शिरपूर या ठिकाणी जनावरांना पाणी व चारा टंचाई जाणवत आहे। अजून उन्हाळा लागला नाही, पुढे काय होईल? पशुधन दगावण्याचा धोका वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे। म्हणून शेतकरी अल्प दरात जनावरे विक्री काढीत आहेत। शासनाने आजचे निवेदनाची दखल घेऊन तातडीने चारा छावण्या व पाण्याची व्यवस्था करावी। शासनाने जर दखल घेतली नाही तर सर्व शेतकरी बांधव 26 जानेवारी रोजी पशुधनासह माननीय जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडीसह मोर्चा काढण्यात तयारीत आहेत, अशी मागणी रासप जिल्हाध्यक्ष जितेंद्र सिंग राजपूत व शेतकरी ग्रामस्थ यांनी केलं आहे। हे निवेदन देताना राष्ट्रीय पक्षाचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र राजपूत, गुलजार सिंग गिरासे, वाल्मिक कचवे, भरत आडगाने, नवनाथ कचवे, ज्ञानेश्वर सोनवणे, महेंद्र जाधव, अमोल कचवे, विजय चौधरी, प्रशांत बेहरे, येडाबाई बहिरेमे आदी सर्व ग्रामस्थ हे उपस्थित होते। शेतकऱ्यांसाठी चारा छावण्या सुरू झाल्याच पाहिजे। शेतकऱ्यांसाठी चारा छावण्या, शेतकऱ्यांसाठी चारा छावण्या, शेतकऱ्यांसाठी चारा छावण्या, जनावरांचा बंदोबस्त पाहिजे। मुख्य कारण बाकी त्यांचे जे ॲलिगेशन मध्ये होते त्यांचे यांनी आपणला पाठवलं, तिथून त्यांनी काही मीटिंग झाली। हो, आपण शिंदखेडाला। हो, बरोबर। 9 महिने झाले सर, त्या 15 ते 20 लाभार्थ्यांचं पेमेंट असंच पडलं आहे। साहेब गेले जळगावला आपले पुनर्वसन भूसंपादन अधिकारी भारतीसाहेब गेले, त्याच्यानंतर पाटील साहेबाकडे, त्यांच्याकडे ऍडिशनल चार्ज आहे, ते तिकडे पुरेसा वेळ देऊ शकत नाही। त्यामुळे आज 20-25 लोकांचं ते पैसा जसा तसा। आज दिनांक 11/12/2018 रोजी राष्ट्रीय समाज पक्षातर्फे संपूर्ण धुळे जिल्ह्यात दुष्काळी सदृश्य परिस्थिती असल्यामुळे आज पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चाऱ्याचं मोठी समस्या निर्माण झाली। तरी शासन स्तरावर आजपर्यंत चारा छावण्यांच्या संदर्भात कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही आहे। जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न व पाण्या पिण्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे। तर शासन स्तरावर 26 जानेवारीपर्यंत शिंदखेडा, साक्री, शिरपूर, धुळे या तालुक्याच्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या ठिकाणी चारा छावण्या चालू करण्यात याव्या। 26 जानेवारीपर्यंत शासन स्तरावर काही कारवाई न झाल्यास आम्ही राष्ट्रीय समाज पक्ष व समस्त शेतकरी बांधव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जे जिल्हाधिकारी कार्यालयावर पशुधनासह बैलगाडी मोर्चा काढणार आहोत। तरी शासनाने आमच्या अंताची परीक्षा पाहू नये असे मी जिल्हाधिकारी साहेबांना विनंती करतो की चारा छावण्या त्वरित सुरू करण्यात याव्या आणि जनावरांचा जो आज बिकट प्रश्न निर्माण झालेला आहे त्यावर काहीतरी उपाययोजना करण्यात याव्या शासनस्थानावर। म्हणून लवकरात लवकर माडमाता परिसर असो, बोरकुंड परिसर असो, नारवाड परिसर असो, चिमटाने परिसर असो, दोंडाईचा परिसर असो, धावडे परिसर, धावडे झिरवे या परिसरात जनावरांची परिस्थिती फार हलाखीची आहे व नगण्य किमतीमध्ये आज जनावर विक्री भोगबडीमुळे चारा नसल्यामुळे जनावरं मरण पावतील या भीतीने शेतकरी कवडीमोल दराने जनावर विक्रीस काढीत आहे। तरी पशुधन वाचले पाहिजे म्हणून आम्ही आज रोजी राष्ट्रीय समाज पक्षातर्फे लवकरात लवकर चारा छावण्या सुरू करण्यात याव्यात या प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे।